महापालिकेच्या दुसऱ्या टर्नसाठी महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. धुळे महापालिकेतील महापौर निवडीतही भाजपचा करेक्ट कार्यक्रम लागणार का असा प्रश्न सर्वांसमोर होता. मात्र भाजपने महापालिकेवरील सत्ता कायम राखत महापौर पदाची धुरा प्रदीप करपे यांच्याकडे सोपवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून महापौर आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायप्रविष्ट असलेल्या महापौर पदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर धुळे महापालिका महापौर पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये धुळे महानगरपालिकेत 74 पैकी 50 नगरसेवक भाजपचे असल्यामुळे संख्याबळ भाजपचे जास्त होते. मात्र असे असले तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षातर्फे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी तीनही पक्ष मिळून एकच उमेदवार देण्यात आला होता. त्यामुळे भाजपच्या चिंतेमध्ये वाढ झाली. तर भाजपतर्फे प्रदीप करपे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ऑनलाईन निवड प्रक्रियेत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रदीप नाना करपे 50 मत, महाविकास आघाडीचे उमेदवार मदीना पिंजारी यांना 17 मते, तर एमआयएमचे उमेदवार अन्सारी सईदा बी इकबाल यांना 4 मतं आणि 2 तटस्थ असे मतदान पार पडले आणि प्रदीप करपे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली.